आपण पाहिलं 19वा अध्याय, आता आपण पाहणार आहोत 20वा अध्याय, मच्छिंद्र गोरख आया। चला मच्छिंद्र गोरख आया, श्री गणेशा नमः। श्री राम आपल्या स्थानी परत गेले, मारुती अदृश्य झाला। हो मैना किती जेते होती त्या श्रृंग श्रृंग गरुड गावी तो गेला। ती आपल्या महालात झोपली होती, मारुतीने तिला अळूत हाताने आलून जागे केले। तिने त्याला पाठ नमस्कार केला। मारुती तिला म्हणाला, मैनकिनी किलोत्तले पद्मिनी तुला मी वचन देतो, त्या ब्राह्मणे वचनाचा तुझा संघ घडून आला आहे। तुला तुम्हाला मिननात हा मुलगाही झाला आहे। आता मात्र मच्छिंद्राला हे राज्य सोडावे लागणार असे दिसते। त्याचा शिष्य गोरक्ष मोठा सिद्ध प्रतापी आहे, तो येथे आला आहे। त्याचे माझाही त्याने माझाही पराभव केला आहे। श्री रामांनाही त्याला सांगून पाहिले, पण मच्छिंद्राला इथून घेऊन जायचे त्याचा निर्धार आहे। तो काही करून गोड बोलून त्याचा सन्मान करू, त्याला इथेच रमून तो स्त्रीला वश होणार नाही। इतर उपाय कर, नाही तर मच्छिंद्रात गेलाच म्हणून समज। मारुतीने हे सांगितले तेव्हा मैनकीने दचकले, तिने त्याला योग्य तो मान केला। मारुती निघून गेला। मैनकीने जे पूर्ववृत्त, ही मैनकीने पूर्वी सिंह द्वीपात राहत असे, तेथे ती सर्वात सुंदर स्त्री होती, म्हणून तिला पद्मिनी असे नाव पडले होते। जी श्री राज्यात येण्यास कारण मोठे विचित्र आहे झाले। एकदा श्री सिंह द्वीपात ती आपल्या महलात स्नान करून उंच सौदा तलावर शुभ्र वस्त्र नेसून उभी होती। आकाशात सहज तिची दृष्टी वळली। त्याच वेळी आकाशात उपरिचर वसु विमानातून जात होता, वाऱ्याने त्याचे वस्त्र दूर होऊन त्याचे गुप्त अंग तिच्या दृष्टीस पडले। तेव्हा ती पटकन असली, वसुला ते ऐकून ऐकू आले व ती का असली तेही त्याच्या लक्षात आले। तो रागावला, त्याने शाप दिला, तुझ्या मनात माझ्याविषयी काम विकार उठला, तू हसलीस, तुला श्री राज्य राहावे लागेल, तिला लागेल, तेथे तुला कोणीही पुरुष दिसणार नाही। तिने त्याची प्रार्थना करून उशाप मागितला। तेव्हा तो म्हणाला, श्री राजात किलोतला नावाची राणी आहे, तिच्या मृत्यू झाल्यावर तेथे तूच राणी होशील। मारुतीची तू आराधना कर, मग तू प्रसन्न होईल। वर माग असे म्हणेल, तू वचन माग, तो वचन देईल। मग तू त्याला सांग, आमच्या श्री राज्यात केवळ तुमच्या भोगोकराने संतती होते व श्री समन श्री संतीत जगते, पुरुष जन्मालाच येत नाही। तुमचा प्रत्यक्ष अंगसंग मला मिळावा, ते सुख मला मिळावे। मारुती वंचनात गुंतले, तो सांगेल लवनाथांचा मुख्य मच्छिंद्रनाथ येथे येईल, येऊन राहील, त्यापासून तुला सुख मिळेल। मैनकीने तुझ्या मनात माझ्याबद्दल आशक्ती उपजली आहे, म्हणून मच्छिंद्रनाथ हा माझा अंश तुझ्याशी संसार करेल व मिननाथ म्हणून मीच तुमचा पुत्र होईल। जा मग तुझा व त्याचा विरह होईल व तू पुन्हा परत स्वस्थानी येशील। तो शाप मिळताच मैनकीने स्वतःचा विसर पडून आपला देश सोडून भटकत शिराजात गेली। श्रृंग मुरुड या गावात ती शिरली। तेथे एक चर्मकार श्री चे घर पाहून त्यात शिरली। तिने तिला स्वयंपाकाला मदत करण्यासाठी ठेवून घेतले। तिथे किलोतला नावाची राणी होती, ती वृद्ध झाली होती। तिने आपल्या मागून राणी कोणाला करावे हे ठरवण्यासाठी एक हत्तीन गावात फिरवली। तिच्या सोंडेत फुलेंची माळ दिली। ती हत्तीन फिरता फिरता चर्मकरीन स्त्रीच्या घरापुढे आली व तिने मैनकिनीच्या गळ्यात माळ घातली। मग त्या राणीनंतर सर्व स्त्रियांनी मैनकिनीलाच राणी केले। मग तिने मारुतीची आराधना केली व त्याने वर दिला। त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ तिथे आला व संसारात रमला। त्या दोघांचा मिननाथ हा मुलगा म्हणजे उपरिचर वसूच होता। मैनकिनी राणीच राणी होताच तिला किलोतला असेही नाव पडले होते। म्हणजे मैनकिनीची कथा अशी आहे की मैनकिनी ही सिंहद्वीपात राहत होती आणि त्या ठिकाणी सिंहद्वीपात राहत असताना आकाशात दूर उपरिचर वस्तू जात होती आणि आकाशात जात असताना त्याचे वस्त्र वाऱ्यांनी असे उडले। त्यानंतर उडल्यानंतर किलोतला हसली, हसल्यानंतर उपरिचर वसूला राग आला। त्यानंतर तिने तिला शाप दिला। शाप दिल्यानंतर उशाप म्हणून असा दिला की तू त्या आश्री राज्यात जा आणि त्या ठिकाणी मारुतीच्या उपासना कर। उपासना केल्यानंतर मारुती बसून तुला सुख मिळेल असे ते सांगितले। तेव्हा मारुतीची आज्ञा करते आणि मारुती तिला
प्रसन्न होऊन तिला सांगतो, मी असंग करू शकत नाही, पण एक इदम मिश्रणात येईल आणि हे तुझी तुझ्या संसारात रमेल असे सांगितले होते. आणि अंतिम आरती सांगत आहे की आता मी सांगितल्याप्रमाणे हे सर्व पूर्ण झालेले आहे, आता गोरक्षनाथ मच्छिनाथाला घेऊन जाईल, गोरक्ष श्रीरूप घेतो. मैनागिनीचे असे पूर्ववृत्त होते, गोरक्षनाथ व कलिंगाच्याकडे येणार होते. गावोगाव मुक्काम करीत त्या नर्तन कुशल स्त्रियांचा जाता सर्वगंड श्रृंग मुरुड गावात आला व एका धर्मशाळेत उतरला. आपण आल्याची वर्दी कलिंगाने राणीकडे पाठवली. द्वारपाळांनी राणीला सांगितले, तिने सभास्थानी त्याला सभास्थानी जा सभास्थानी त्या जात्याला बोलविले. गोरक्षनाथ कलिंगेला म्हणाला, मला मृदंग वाजवायचे काम दे. कलिंगा म्हणाले, तुमचा पुरुषवेश जिथे उपयोग नाही देते तुम्हाला आत घेणार कोण? गोरक्ष म्हणाला, मी श्रीरूप घेतो. त्याने तत्काळ मंत्र म्हणून स्वतःचे रूप श्रीमध्ये करून घेतले. कलिंग गेला तू ओळखू येईना? गोरक्ष म्हणाला, आता पहा कलिंगा तुझ्या बरोबर. श्रिया म्हणाल्या, वा अप्सरेसारखे तुमचे रूप पाहून कोणी भुलेल? कलिंगा सुद्धा त्याच्या पुढे भीती पडली. मग गोरक्षाने मृदंग घेतला व घेतला. सर्वजणे आपले आपापली वाद्य घेऊन राणीच्या बोलवण्याप्रमाणे त्याच दिवशी सममंडपात गेल्या. मुख्य स्थानी मच्छिंद्रनाथ बसला होता, त्याच्याजवळ मैनाकिनी व त्याचा मधला सिंहासनावर मिंदनाथ बसला होता. मुख्य मंत्रीनी स्त्रिया उत्तम वस्त्र अलंकार घालून दोन्ही बाजू सिंहासनावर बसल्या होत्या. मच्छिंद्र वृक्ष भेट कलिंगा व तिच्या सख्या पंजन बांधून नर्तन करू लागल्या, वाद्य वाजवू लागल्या. मृदुंगावर गोरक्षाने असे काही ताल व बोल वाजवून दाखविले वाजवले की सभेतील सर्व स्त्रिया थक्क झाल्या. मच्छिंद्रही अगदी खुश झाला. वारंवार टाळ्या पडत होत्या. त्यावेळी गोरक्षाने मृदुंगाच्या साहाय्याने असे बोल काढले की ऐकताना चलो मच्छिंद्र गोरख आया असा आवाज ऐकू येऊ लागला. तो आवाज हुबेहूब माणसासारखाच येत होता. ते तो ऐकलाच मच्छिंद्र दचकला. त्याने आपल्या गळ्यातले मुलाची हार काढून गोरक्षाच्या मृदुंगावर मृदुंगवाल्या बाईच्या अंगावर फेकले. ते हा सभेत पुन्हा टाळ्यांचा वाऊस पडला. मग गोरक्षाने वृद्धाला अगदी साजेल असे ताल वाजवले. कलिंगा तर संचार झाल्यासारखीच नाचत होती. गोरक्षाला गंधर्वच अनुकूल होते. त्यामुळे संगीत नृत्य हावभाव ताल ताना सगळे काही अलौकिक अधून मधून गोरक्षाच्या मृदुंगातून शब्द उमटतच होते. चलो मच्छिंद्र गोरख आया आणि मच्छिंद्राचा चेहरा पडला. त्याने केसाचे वाटू लागले. इतर नर्तिकांनी सुद्धा तो आवाज ऐकला. मग त्यांनाही मृदुंग वाजून पाहिला. तरी सुद्धा तसाच माणसारखा आवाज त्यातून येऊ लागला. मच्छिंद्राची मुद्दा तर लाजेने कळवणली. कली किलोतला जवळच बसली होती. तिने काळजीने त्याला विचारले. तो म्हणाला, काय सांगू गोरख आया असे शब्द मृदुंगातून निघतात काय भूताटकी आहे? कळत नाही मला. गोरक्षाची भीती वाटते. तो आला तर मला जावेच लागेल. तेव्हा मैनाकिनीने मृदुंग दारी तुरुणीला एकीकडे बोलून सरळच विचारले. ती तरुण म्हणाले, मला काय माहित नाही, वाद्य वाजून पहा. मग मैनाकिनीने इतर वाद्य तुंतू वाद्य वगैरे वाजवण्यास सांगितले. कलिंगा व इतर स्त्रिया यांनी ती वाद्य घेतली व स्वर काढले. तरी त्यातून चलो मच्छिंद्र गोरख आया असे स्वर निघून लागले. राणी समजून चुकली. गोरक्ष याच मंडळीत आहे. तिने मृदुंग दारी स्त्रीला पुन्हा विचारले, तुला तुझ्या गुरुची शपथ आहे खरे काय ते बोल, तू कोण आहेस? तेव्हा मात्र गोरक्ष म्हणाला, माई मी खरोखरी स्त्री नाही, मी गोरक्ष मच्छिंद्रनाथाचा आवडता शिष्य आहे. स्त्री रूप घेऊनच येते येता येईल म्हणून मी श्रीरूप घेतले आहे. मच्छिंद्रनाथांना घेऊन जायलाच मी आलो आहे. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी गोरक्षाला नाथाला पुन्हा पुरुष रूप धारण करण्यास सांगितले. तो मूळ रूपात दिसू लागला. कली केस भरपूर धन देऊन राणीने तिचा मूळवण केली. मच्छिंद्राने मात्र पटकन उठून गोरक्षाला मिठी मारली. ती गुरु शिष्याची भेट काय वर्णवा? दोघांच्या डोळ्यातून आसवांच्या धारा चालल्या होत्या. किती पाहू किती बोलू असे झाले होते. त्याने गोरक्षाला सर्व वृत्त विचारले. त्याने बद्रिकाश्रमात 12 वर्ष तप केले. मग तुमचा शोध घेत हिंडत राहिलो. कानिफनाथाकडून माहिती कळली. शोधता इथे आपले दर्शन झाले असे सांगून पुष्कळ वेळ अश्रुपात केला. त्यात तळमळ दुःख आनंद व गुरुच्या स्थितीबद्दल करुणा होती. मग मच्छिंद्रनाथाने प्रेमाने एका मांडीवर गोरक्षाला व दुसऱ्या मांडीवर मीनाथाला बसविले. ते प्रेम पाहून मैनाकिनी
हे लावली, तिला वाटले मारुतीने सांगितल्याप्रमाणे जर गोरक्ष इथेच राहिलं तर फार बरे होईल। वचननाथाने गोरक्षाला आपल्या हाताने सुग्रास अन्न भरविले। रात्रभर मीननाथ व गोरक्ष यांच्यासह तो निजला। सकाळी उठून पुन्हा ते प्रेमाने एकमेकाजवळ बोलू लागले। त्यांच्या गोष्टी संपेना पुढील गोष्ट पुढील अध्यायात। बलश्रुती अध्यायाच्या पाठाने वेडाची बाधा नाहीशी होईल। श्री नवनाथ कथासर अध्याय 20 संपूर्ण या ठिकाणी पाहिलं असेल तुम्ही। आता मच्छिंद्र गोरक्षाची भेट, आता गोरक्ष तिथं भेटावं गेल्यानंतर वाद्यातून वाद्यत होते ते चलो मच्छिंद्र गोरखाया, चलो मच्छिंद्र गोरखाया। तेव्हा मच्छिंद्रनाथ ढचकली आणि आता मला गोरक्ष इथे न्यायला आलंय असं त्यांना कळले होते। तेव्हा त्यांनी त्या राणीला विचारले, तेव्हा राणी पहिल्यांदा नाही म्हटली, नंतर तिला शपथ दिल्यानंतर ती तिने जे काय आहे ते खरे सांगितले। आणि मग नंतर गोरक्षाने ते तिचे तिला सांगितले, माई मी गोरक्ष आहे आणि मी माझ्या शिष्य माझ्या गुरुला इथे नेण्यासाठी आलो आहे। तेव्हा राणीने त्या नृत्यकला आल्या होत्या त्यांना भरपूर पैसे देऊन पाठवले व गोरक्षाला ओ गोरक्ष व मच्छिंद्र यांची भेट झाली। आणि भेट झाल्या दोघांच्या डोळ्यातून अश्रू च्या पाणी वाहू लागले। दोघांचे प्रेम पाहून मैना केलेला असे वाटले की जर मारुतीने सांगितल्याप्रमाणे जर गोरक्ष इथेच राहिला तर किती बरे होईल। चालू आहे गर्दी असे सांगितले। हे अध्यायात पूर्ण झाले आहे। श्री नवनाथ कथासर अध्याय 20 संपूर्ण।